नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आला तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर मागच्या आठवड्यामध्ये डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या सिनेमाच्या निमित्तानं आपल्याकडे दिग्गज मंडळी आलेली होती. जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा या भागात त्यांचं स्वागत करूयात. नाना सर, मला एक मनातला प्रश्न विचारायचा जो घरात बसलेल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, की नाना सरांचा खरा स्वभाव कसा आहे? आम्ही सिनेमात बघतो तसा आहे का थोडा वेगळा आहे? नाही, मला मी खरं अगदी बघायला गेलं तर मी हाय हळवा आहे थोडासा. अतिशय कवी मनाचा माणूस आहे. हे काय स्वतःबद्दल काय सांगणार? आम्हीच इथे एक चर्चासत्र घ्यायला पाहिजे आणि आम्ही यांच्याबद्दल सांगायला पाहिजे. नाही, मी खरंच म्हणजे थोडासा हळवा आहे आणि मी माहीमला राहतो. माझ्या जीवनावर सुद्धा चित्रपट काढतायत माहीमचा हळवा म्हणून. हां, ते मी प्रकाशला म्हटलं तो तू काढ आता. तुझ्या जीवनावर मी काढला, आता माझ्या जीवनावर तू काढ आणि माझी भूमिका तू कर. नाही, काय होतं ते हळवे पण काय, त्याचा एक त्रास असा होतो की एखादी गोष्ट ही करायची आणि ती नीट नाही झाली की मग चिडतो. तर तो चिडचिडा स्वभाव एवढ्यासाठी आला की प्रत्येक गोष्ट परफेक्ट असायला पाहिजे. फक्त तुमच्या भचाळपणामुळे ती घाणेरडी होत असेल तर मग मी का ती सहन करायची, मग चिडतो. पूर्वी मी मारायचो पण हल्ली मी मारत नाही, कारण माझ्या लक्षात आलं की हात लागतो माझा, तर त्यामुळे मी हल्ली नाही मारत. आणि मी पाहिलेलं आहे त्याला मारताना, आणि तो खरंच म्हणजे ज्याला गुरागत मारणं म्हणतात ना तसा तो मारतो, कारण त्याचा संताप तेवढा तीव्र आहे. कारण मला वाटतं ही तीव्र भावना त्याच्या चांगलं वाटण्यामध्येही आहे. नाही, काय प्रत्येक गोष्ट नटांच्या बाबतीत सुद्धा दोन वाक्य बोलायची झाली, आपण दोन वाक्य बोल, ही चार वाक्य असतात, सलग चार वाक्य तुमची जर पाठ होत नसेल तर नटाला अरे कशाला. पण मला म्हणून मी ज्यावेळी ते हे म्हणत असताना अमोल पालेकरनी ज्यावेळी थोडासा रुमानी हो जाय करायला घेतलं, त्यावेळी नाना तुझा चेहरा तुझा स्वभाव तू जो आक्रस्थळी आहे तुला हे सोबणार नाही, मी तुला काही ह्या सिनेमात घेणार नाही, परिंदा झालं होतं. अरे म्हटलं अमोल मी नट आहे, मी हे मला मी बदलेन, मला तू घे ना ह्या सिनेमात. तो म्हटलं अरे नाही, तो असा कवी मनाचा आहे, तो असा आहे तसा आहे अमुक आहे. म्हटलं माझी तू ट्रायल घे. आणि मग मी 10-15 दिवस मी त्याच्याबरोबर रिहर्सल करत राहिलो आणि इव्हेंच्युअली अमोलनी मला त्या सिनेमात घेतलं. मी त्याबद्दल अमोलचं आयुष्यभर मी ऋणी आहे. पण त्याच्यामध्ये ते बोलत असताना शब्द तुम्हाला छान असे नटाला मिळाल्यानंतर की सबसे पहिले ससी नाजरीन की खिदमत में अपने अकीदत का नाचीस तोहफा पेश करने की इजाजत चाहूंगा. क्या बात. जिसके चेहरे पर इस सरजमीन के चमन का हर फूल और इस आसमान की कहकशा का हर सितारा बेपनाह रश कर रहा है, जिसकी रंगत देखकर चांदनी जल जल कर काली हो जाए और जिसकी मुस्कुराहट को तोहिन समझकर सुबह शाम के आंचल में अपनी शर्मिंदगी छिपाने पर मजबूर हो जाए. कौन है आप? क्या नाम है आपका? दृष्ट धुम्न पद्मना प्रजापति नीलकंठ धूमकेतु बारिश कर नाम है मुश्किलें हल कर. आपण ज्यावेळी बोलतो ज्यावेळी आपल्या वाट्याला हे असे संवाद येतात त्यावेळी त्याचं, कारण त्यांनी सोनं लिहिलेलं आहे त्याचं अजून काहीतरी असं छान. बरं, नटमंडळींचं माझं माझ्याबद्दलचं असं मत आहे नट म्हणून, एवढी मंडळी सगळी पाहायला आल्यानंतर मी उधळून द्यायचं असतं रे, घाबरायचं कसं, त्यांना काय मी इम्प्रेस करणार, ते प्रेम करतातच. आणि एखादं फजती झाली, पडलो, अडखळलो, काय बिघडलं? आपण काय होतं, पडायला घाबरतो. म्हणून मला ते लहान मूल सगळ्यात मोठं गंमत वाटते, पडतं पुन्हा बघतं, आजूबाजूला कोणी बघणारं नाही ना, पहिल्या नाही कोणी बघायला की परत उठतं पुन्हा चालायला लागलं. बघणारे चार जण असतील तर रडून दाखवतं. तर त्याचं पडणं उठणं पडणं उठणं जे आपण फार घाबरतो त्याला. संवाद बोलत असताना हा मेरे दोस्त वही बारिश वही बाईस जो आसमान से आती है बुंदों में गाती है पहाड़ों से फिसलती है नदियों में चलती है नहरों में मचलती है कुएं पोखर से मिलती है खपरेलों पर गिरती है गलियों में फिरती है मोड़ पर संभलती है फिर आगे निकलती है सब ट ट ट ट ट तसा एक रिदम आहे तसं छान मुक्त छंदातलं ते मांडलेलं आहे तसं. नाना स्वतः लेखक आहेस, तो उत्तम कवी आहे. नाना तुझी ती कविता ऐकायची, घर में है बस छे ही लोग. हो काही नाही रे, कोणीतरी विचारलं घरी कोण कोण आहे, तर मी म्हटलं घर में है बस छे ही लोग, चार दीवारें छत और मैं, रात साउली एक सहेली, गोरा चिट्टा दिन है दोस्त, घर में है बस छह ही लोग, चार दीवारें छत और क्या बात है, क्या बात है. तर भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहेत. भाऊंना मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की माणसाच्या मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा, तर भाऊ हेमलकसासारख्या ठिकाणी गेल्यावरती अन्न या गोष्टीची समस्या तुम्ही कशी सोडवली? जेव्हा हेमलकसाला जायचा निर्णय घेतला, स्वयंप्रेरणेने घेतला,
बाबांनी लादला नाही आमच्यावर, बाबांनी एक्सपोजर म्हणजे आम्हाला दाखवलं ते, आणि मग दाखवल्यानंतर आम्हाला कल्पना होती की इथे खायला व्यवस्थित मिळणार नाही, काही जगापासून हा 6-6 महिने बंद राहायचा कारण नद्यांना पाणी आलं की रस्ते बंद, मग राहायला काय शिल्लक राहील, वरण आणि भात, म्हणजे भात आणि डाळ फक्त राहू शकते आणि कांदे आणि बटाटे. तेव्हा आम्ही ठरवलं दोघांनी आधी की आपण जेवणाची तक्रार करायची नाही, कारण आम्ही सार्वजनिक मग सांगितलं की कसं कुटुंब होतं एक मोठं होत गेलं तर आपण तक्रार करायची नाही कसलीच, वरण भात आहे ठीक आहे, एखाद दिवशी बटाट्याची भाजी, एखाद दिवशी कांद्याची भाजी, एखाद दिवशी कांदे बटाट्याची भाजी, असं त्यातच व्हरायटी करून त्याच्यात आनंदानी खायचं, हे धोरण पहिल्या दिवसापासून आम्ही अंमलबजावलं. आम्ही ठरवून गेलो आणि बाबांच्या प्रेरणेने आलेले कार्यकर्ते ते सुद्धा शिकलेले होते, विलास मनोहर, गोपाळ फडणीस, मुकुंद दीक्षित, असे शहरातून आलेले जे लोक आहेत, जगन मराठवाड्यातले पंचाळ होते, असे वेगवेगळे कार्यकर्ते एकत्र राहायचं आणि ते सगळ्यांनी आनंदानी, तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं अलिखित धोरण केलं की जेवणाची तक्रार करायची नाही. दुसरी प्रेरणा काय होती याची तक्रार न करण्याची, आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांना खायला तर अन्नच नाही आहे, कधी मुंग्यांची चटणी खाल्ली, कधी उंदीर मारून खाल्ला, कधी माकडं मारून खाल्ले, मासे मारले, पण ते पण पोटभर नाहीत, अर्धपोटीच, त्याच्यापेक्षा आपण किती सुखी आहोत, आपल्याला पोटभर मिळते आहेत जरी व्हरायटी नसेल, असा विचार केल्यावर आमच्या डोक्याला त्रासच नाही झाला. याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइजेस करण्याचा किंवा आपल्याला असं इतकं सहजतेने आम्ही ते निभावलं की त्याची सवय लागली, मग की आपल्या गरजा कमी करून सुद्धा माणूस कसा आनंदात राहू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा प्रकल्प आहे. बाबांचं मोठेपण हे केवळ नुसतं त्यांनी हे केलं आनंदवन सुरू केलं किंवा त्याच्यात नाही आहे, त्यांनी ही अशी पिढी घडवली, म्हणून मी पुन्हा वारंवार परत परत तेच सांगतोय, एकदा जाऊन या, एकदाच काय 5-7 दिवस लागतील, जायचं यायचं. तुम्ही 5-7 दिवस गेल्यानंतर मी तुम्हाला भेट लावून सांगतो की तुम्ही 10-15-20 दिवस राहिल्याशिवाय येणार नाही, ते सगळं पाहिल्यानंतर. त्यावेळी बाबा होते, बाबांनी प्रेरित केला, आज प्रकाश आहे, पण प्रकाश आणि बाबा किंवा विकास या सगळ्यांच्यापेक्षा ते काम तुम्हाला जास्त प्रेरित करेल आणि मग आपल्या कोतेपणाशी आपल्याला किळस येते आणि ज्या क्षणी आपल्या कोतेपणाची किळस येते त्यावेळी आपण अजून काहीतरी नवीन करू शकतो. नाना सर, आणखीन एक मनातला प्रश्न विचारायचा आहे मला की मगाशी मी विचारलं नानांचा मूळ स्वभाव कसा आहे, नाना शाळेमध्ये कसे होते? नाही, मी 1-6 मुरुडला होतो, मग 7 आईनं मला मुंबईला मावशीकडे सुधारण्यासाठी ठेवला आणि 8 मावशीनं परत पाठवला तिची मुलं बिघडतील म्हणून. वडिलांना नाटक आणि सिनेमाची खूप आवड होती, वडील मला आवर्जून नेराळ्यांच्या हनुमान थिएटरमध्ये घेऊन जायचे, नवीन कुठला काही युवक आला तर तो दाखवायला घेऊन जायचे, तर त्यामुळे आज मी कुठेतरी वडील नाही आहे त्याची खूप खंत वाटते की त्यांनी हे जर पाहिलं असतं तर त्यांना फार आनंद झाला असता. त्यांना मी काही देऊ नाही शकलो, त्यांना तीच खंत होती कारण त्यांच्या आमच्या शाळेतल्या वयामध्ये पटकन त्यांचा सगळा धंदा गेला त्यामुळे मला नोकरी लवकर करावी लागली, त्यामुळे त्यांना ते दुःख होतं की मुलांना काही देऊ शकलो नाही आणि माझ्याकडे काही आल्यानंतर मला माझे वडीलच नाही आहेत त्यामुळे मी त्यांना काही देऊ शकलो नाही आणि वडील गेल्यानंतर आईला कशामध्येच काही स्वारस्य नव्हतं त्यामुळे ती मला काही नाव मिळालं. परिंदाला ज्यावेळी मला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्यावेळी आई म्हणली त्यांना कळत नाही का कोणाला पारितोषिक द्यायचं, गणतीला तो रोल आवडला नव्हता बरं आणि त्यांना अक्कल नाही का काय काय काम केलेस का. ती साधी आपली एक माळकऱ्याची बायको, लहानपणामध्ये जे वाट्याला अवहेलना आणि अपमान आले त्यामुळे पुढचं आयुष्य फार छान सुकर गेलं. मी असं ऐकलं नाना सर की तुम्ही सुद्धा सिनेमाची पोस्टर वगैरे त्या काळात रंगवायचात. त्यावेळी मी आम्ही झेब्रा क्रॉसिंग रंगवायचो त्याचे मला 15 रुपये मिळायचे हे शाळेमध्ये असताना बरं का, पण ते कसं असतं की ते स्टेप म्हणून तुम्ही वापरायचं असतं की मला हे करायचं कोणासमोर भीक मागायची मला द्या त्याच्यापेक्षा हे जास्त चांगलं आणि ते झेब्रा क्रॉसिंग रंगवत असताना ते पट्टे नुसते त्याच्यावरनं कोणी चालत गेल्यानंतर वाटायचं अरे आता मी रंगवतोय नको देऊ ना पाय असं वाटायचं, पण ते करायचं, ते 15 रुपये मिळायचे त्या 15 रुपयामध्ये. मग मला नव्हतं माहिती, रस्त्यावर झोपलो मग सगळं सुंदर फूल कुठलं तर मला चपाती वाटते कारण मला त्यावेळी जेवायलाच मिळालं नव्हतं त्यामुळे चपातीचा वास हे सगळ्यात मला जास्त आवडतो कुठल्याही फुलापेक्षा, पण ते जे दिवस काढलेले आहेत म्हणून म्हणतो की तो अपमान आणि ती अवहेलना ती भूक विसरू नका, ती जे शिकवते ते कुठलीही शाळा कधीही आयुष्यात शिकवू शकणार नाही. मी तुला सांगतो अशोक सराफ नावाचा जो एक माणूस आहे नट म्हणून तुम्ही त्याला ओळखता, अशोक सराफ हा स्टार होता अगदी टॉपचा एकदम आणि आम्ही हमीदाबाईची कोठी करत होतो त्यावेळी अशोक सराफला 250 रुपये मिळायचे मला वाटतं आणि मला 50 रुपये एका शोचे आणि मधल्या वेळात प्रयोग झाल्यानंतर आम्ही पत्ते खेळायचो
आणि मुद्दाम अशोक 10-15 रुपये हरायचं माझ्याकडे. तर मला कळायचं तो मुद्दा मारतोय, पण ती गरजही होती त्यामुळे मी घ्यायचो. पण अशोकने अशी खूप मदत केली. गणपतीला पैसे नसताना एक दिवस सकाळी 6 फिल्म सिटीमध्ये कुठेतरी चालला होता. हे नाण्या, मी झोपलेलो होतो. काय चेक घे, बँकेत 15,000 आहेत. आता त्यावेळेच्या 15,000 हे 70s म्हणतोय, 15,000 आहेत, तुला पाहिजे तेवढी अमाऊंट घाल. आणि मी काहीतरी 3,000 रुपये काढले त्यातले. त्याच्यानंतर खूप वर्ष देता नाही आले. मग सावित्री नावाचा सिनेमा आम्ही करत होतो, कुलदीप पवार, अशोक, मी, रंजना. त्यावेळी मला एकदम पैसे मिळाले, तर मी त्याच्याकडे पैसे घेऊन गेलो. म्हटलं अशोक हे पैसे काय वाटेकर, पैसेवाले झाले. म्हटलं अरे अशोक, पैसेच परत करतोय, वेळ परत नाही करू शकत. त्यामुळे त्या दोघांची एक फार स्पेशल गोष्ट आहे, अशोकजींची आणि नाना सरांची. ते दोघंही कुठेही शूटिंग करू देत, एकमेकांच्या प्रयोगाला चुकून भेटले तर नाना सर न बोलता जाऊन अशोकजींना मसाज, मालिश करतात. बर. आणि अशोकजी बिदागी देतात त्यांना. मला, मी त्याचे अशोकचे पाय चेपायचो, डोक्याला मालिश करायचो. अशोक मला त्यावेळी 5 रुपये द्यायचा. आताही कुठे असे नाण्या गाडवा आता असं. म्हटलं बाबा असं नाही, धंदा आहे आपला. तर मी त्याचं डोकं मालिश केलं, जरा हे केलं की मी असे 10 रुपये काढून द्यायचा. महागाई झाली आहे म्हणला घेऊन. आणि मला मला एक नानाचं नेहमी कौतुक वाटतं की नाना पोस्टरवर काय सिनेमाचं पोस्टर चेहरे रंगवायचा. मी त्याला कधीतरी हा प्रश्न विचारलेला आहे, पण फार जुन्या काळी, की नाना तू पोस्टरवर हिरोचा चेहरा रंगवल्यानंतर एक दिवस तुझा चेहरा तिथे असताना तुला काय वाटलं असेल? मी अंकुशी पोस्टर्स लागली होती सगळी. लॅम्पपोस्टवरचं सगळं पोस्टर सारखीच असतात ना, एकच पोस्टर सगळीकडे. मी एका लॅम्पपोस्टवरनं जायचं, तिकडे असं बघत बसायचं, पुन्हा तिथून पुढच्या लॅम्पपोस्टवर, पुन्हा तिकडे वळत होतो. एका कुठलं तरी पोस्टर फाडलं होतं कोणीतरी, तर मी ती मनामध्ये इतकी घाणशिवी दिली होती, यायला फाडलं तेच असं. तेच ते फाडणं किती अप्रूप होतं त्यावेळी. पण नाना सर, हिंदीतही तुम्ही काम करताय, मराठीतही काम करताय, जास्त मन कुठे रमत? नाही, स्वप्न मराठीत पडतात त्यामुळे तिथे सोपं जातं ना. वा. नाही खरं, कारण काय होतं की सगळंच सोपं जातं तिथे. तुम्हाला शब्द शोधावे लागत नाहीत, शब्दांची अशी हे नाही की हां हा कुठला का कुठला, तसं नाही. आता बोलत असताना कदाचित एखादा अडखळतो आपण, पण शब्द मिळत नाही अशातला भाग नाही आहे. आणि गंमत कशी आहे की शब्द हे तुमचे असे आतून खटकन आले पाहिजेत. ते तुम्ही पेरायला लागलात, वापरायला लागलात, की मग त्याच्यानंतर समोरच्यांना कळतं की जास्त बाबा आम्हाला भापू नकोस. ते कारण मग ते गोंजारलेलं आणि तिथून त्या वेळूतून आलेल्या त्या वाऱ्यानं आणि मग नंतर ती फुंकर येते त्या छान ते असे तुमचे वाटले पाहिजेत तशा पद्धतीनं. त्यामुळे हिंदीपेक्षा मराठी हे जास्त, पण हिंदीमध्ये अर्थातच पैसे जास्त मिळतात, नाव मिळतं. आणि मग ते मिळालं की मराठीमध्ये, म्हणजे मग देऊळ करताना असेल, पक पक पकाक करताना असेल, आता हा चित्रपट करताना असेल, की तिथे त्याच पद्धतीचे चित्रपट करावे. सोनाली मॅम, मला परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. अनेक दिग्दर्शकांसोबत तुम्ही काम केलं आहे, मग आवडते दिग्दर्शक कोण? खूप छान दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं. माझा सगळ्यात लाडका दिग्दर्शक आहे डॉक्टर जब्बार पटेल. वा वा. कारण मराठीतच नाही, भारतात आणि भारताला इंटरनॅशनल लेवलवरती लँडमार्क चित्रपट देऊ शकणारा हा दिग्दर्शक आहे. त्यामुळे जब्बार पटेल माझे फार फार आवडते. जब्बार ऐकतोस ना रे बाबा. अनेक नाटकांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर नाटकाविषयीचा आपला अनुभव आम्हाला सांगा. यंदा माझं व्हाईट लिली आणि नाईट रायडर हे जे नाटक आहे ते माझ्याकडे योगायोगानं आलं खरं. म्हणजे कारण रसिका माझी खूप आवडती अभिनेत्री आणि तिने हे नाटक जेव्हा केलं होतं ना, तेव्हा तिच्या 100व्या प्रयोगाला मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन गेले होते. आणि त्याला मी सांगितलं होतं की तुला हे जर नाटक जर आवडलं तर मग मी तुला हो म्हणेन. अच्छा. आमचा प्रयोग होता एकदा मागच्या वर्षी 21 ऑगस्टला, माझं जर चुकत नसेल तर. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला असं झालं की मला काही आठवेच ना, कारण 20 ऑगस्टला आदल्या दिवशी नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला होता पुण्यात. आणि मला त्या घटनेवर विश्वासच बसत नव्हता की आपल्या देशात, आपल्या राज्यात, माझ्या शहरात, माझ्या पुण्यात असं काही होऊ शकतं. आणि मला फक्त मला वेगळीच व्हिज्युअल्स दिसायची. मी नरेंद्र काकांबरोबर बरीच वर्ष काम केलं आहे, त्यांच्यामुळे मला खूप काही समजायला लागलं आहे श्रद्धेबद्दल. अंधश्रद्धा तर आपल्या सगळ्यांनाच अमान्य असतात, पण श्रद्धेबद्दल माझ्या व्याख्या स्वच्छ झाल्या होत्या नरेंद्र काकांच्यामुळे. आणि मी त्यांच्याबरोबर प्रचंड प्रवास केला होता, पण तो प्रयोग मी नाही विसरू शकत. कारण तेव्हा कसा बसा, म्हणजे माझ्या अख्ख्या टीमनी मला खरंच
सांभाळून घेतलं. मला फार वेगवेगळी व्हिज्युअल्स दिसत होती की सकाळ झाली आहे, नरेंद्र काका चालायला गेलेत, मला असा गोळीचा आवाज यायचा आणि माझ्या डोळ्यासमोर असं काळोखच व्हायचा अख्खा. आणि मला आजपर्यंत ते कोडं समजलेलं नाही आहे की हे काय घडलं आपल्या सगळ्यांच्या आसपास, आपल्या सगळ्यांच्या मध्ये. इतकं का चांगलं काम करणारा एक साधा माणूस होता, त्याची कोणाला भीती वाटली असेल आणि तो आज आपल्यात का नाही आहे. त्यांचं निधन नाही झालं, त्यांचा नैसर्गिक मृत्यू नाही झाला, त्यांना आपल्यातल्या कुणीतरी मारलं आहे. फार हा न सुटणारा संभ्रम निर्माण झालेला आहे. तो असं माझं कधी झालं नव्हतं, कुठलाच प्रयोग करताना कुठल्या नाटक सिनेमामध्ये मी संवाद विसरली आणि समोरच्याला मला सांभाळून घ्यावं लागतंय असं कधी झालं नव्हतं. ते या हत्येमुळे झालं. भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहेत. मला भाऊंना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर पद्मश्री परत करण्याचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये. तर भाऊ, काय घटना घडली होती की ज्यामुळे हा प्रसंग घडला आयुष्यात? पद्मश्री मिळालं, ठीक आहे, मिळालं, आनंद झाला. पण एकदा आपल्याकडे जे वन्य प्राणी आहेत, जे अनाथ होते, ज्यांचे आई वडील आदिवासींनी मारून खाल्ले, पण कायद्याच्या दृष्टीने ते ठेवणं गुन्हा होता. बरेचदा संघर्षाचे प्रसंग आले, सरकारची पत्रे यायची, पण जेव्हा जेव्हा जप्तीचा नोटीस आला तेव्हा मला जरा भीती वाटली की म्हटलं ज्या प्राण्यांना मी मुलासारखं वाढवलं, माझ्या घरी मोकळे राहायचे. त्यावेळेला असतात ते एक फिल्म कॅमेरे नव्हते किंवा स्टील कॅमेरा पण माझ्याकडे नव्हता. पुराणात आपण नेहमी वाचतो, सर्व धर्मात असं लिहिलेलं आहे की आश्रमात वाघ, हरिण, मोकळे राहायचे, साप. माझ्याकडे खरोखरच माझ्या अंगणामध्ये वाघ, अस्वल, कुत्रे, साप घरात राहायचे. आम्ही फिरायला गेलो की नदीपर्यंत फिरायला यायचे. त्याचा रेकॉर्ड नाही राहिला कारण त्या काळात हे फिल्म नव्हती. पण ते जे दृश्य डोळ्यापुढे आणलं तर इतकं समाधान वाटतं की हे ते काल क्रूर प्राणी आहेत, हे इतक्या प्रेमाने कसे वागू शकतात. जेव्हा मग जप्तीचा नोटीस आला तेव्हा मला खरंच वाईट वाटलं की हे खरोखर दुसरीकडे नेलं तर ते चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाही. ज्या पद्धतीने ते इथे वाढले, आपल्या कुटुंबासारखे वाढले, कुटुंबातले सदस्य म्हणून, तेव्हा मला पद्मश्रीची आठवण दिली. तोपर्यंत मी विसरून गेलो होतो की त्याच्यामध्ये राष्ट्रपती प्रत्येक अवॉर्ड विनरला एक सायटेशन देतात, एक मानपत्र असतं ते. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की आपल्या आदिवासींसाठी असलेल्या दवाखान्याच्या कामासाठी, शाळेच्या कामासाठी, आणि एका पॅरेग्राफमध्ये आपण आदिवासींना शिकारीपासून परावृत्त करून पर्यावरण रक्षणाचं जे काम केलं, जे वन्यप्राणी आपल्या घरी ठेवून त्यांनी ते आपल्या मुलासारखे वाढवले, हे काम पण वाखाणण्यासारखं आहे. जेव्हा जप्तीचा नोटीस आला तेव्हा मी मीडियांना सांगितलं की ज्या सरकारने याला मान्यता दिली आहे, पद्मश्रीच्या सायटेशनमध्ये ते रेकॉर्ड केलेलं आहे, तेव्हा हे जे प्राणी जप्त करून नेले म्हणजे पद्मश्री परत करण्यासारखंच आहे, असं मी त्याचा इंटरप्रिटेशन करतो. तर मला त्यामुळे खूप वाईट वाटतं आहे. ते दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये ती मोठी बातमी आली की हे जे प्राणी जप्त केले ते डॉक्टर आमटे पद्मश्री परत करणार, आणि त्याचा परिणाम झाला. एकमेव परिणाम पद्मश्रीचा उपयोग तेवढा झाला की शासनाने, सेंट्रल झू अथॉरिटीने आमच्या या वन्य प्राणी संग्रहालयाला रेस्क्यू होम, ऑर्फनेज कम रेस्क्यू होम अशी मान्यता दिली, आणि आता आपलं नियमित रूपाने हे रेस्क्यू होम चांगल्या पद्धतीने चालू आहे. भाऊंना मला आणखीन एक प्रश्न विचारायचा की भाऊ, तुम्ही आत्ता सांगितलं की माझ्या अंगणात वाघ असो, कुत्रा असो, साप वगैरे हे सगळे प्राणी यांच्या अंगणामध्ये एकत्र खेळतात, पण आत्ता नुकतीच एक घटना घडली जी मोबाईलच्या द्वारे सगळ्यांनी बघितली. दिल्लीमध्ये एक तरुण वाघाच्या पिंजऱ्यामध्ये पडला आणि दुर्दैवानं त्याचा अंत झाला. याविषयी भाऊ तुमचं काय मत आहे? मी पण ती क्लिप पाहिली की तो बसलेला आहे आणि वाघ त्याला दुरून ऑब्झर्व करतो आहे, मधूनच हलक्या आहेत आणि पंजा मारतो आहे त्याला आणि तो त्याला नमस्कार करतो आहे. पण त्याच्यात वाईट गोष्ट ही होती की वरचे लोक जे होते बघे, असं जेव्हा तमाशा सुरू असतो तेव्हा बघे लोक जमा होतात, सगळ्या बहुते आलेले ते व्हिजिटर्स त्या पुढे जमा झाले असतील आणि त्यांनी जो आरडाओरडा केला, त्यांनी हाताला मिळेल ते दगड, काड्या, पानं त्याच्या अंगावर फेकत गेले. ते 15 मिनटं ते असं चालू होतं की वाघांनी त्याला काही केलं नाही. आणि मग शेवटी त्याला खूपच राग आला असेल, त्याला म्हणा काहीतरी रागाच्या भरात त्यांनी त्याची मान पकडली आणि त्याला ओढत घेऊन गेला आणि सोडून दिलं नंतर. म्हणजे मी असे ऐकले की तो पूर्ण मेला नव्हता, पण दुर्दैवाने त्या प्राणीसंग्रहालयातले जे काही क्रायसिस मॅनेजमेंटची जी योजना होती ती तितकी कार्यरत नव्हती की त्याला ताबडतोब बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेलं असतं, कदाचित जगलं असतं. यातली एक गोष्ट निरीक्षण करण्यासारखी आहे की त्यांनी त्याला मारलं किंवा इंज्युअर केलं पण अजिबात त्याचा एक तुकडा खाल्ला नाही.
संपूर्णपणे तो तसा आहे तशा अवस्थेत होता त्या तो म्हणजे मॅनेजर नव्हता तो. त्यामुळे मी जे प्रयोग केले माझ्याकडे एका वेळेला 5-5 बिबटे होते आताही पण 3-4 आहेत. तेव्हा मी हा प्रयोग केला की मी नानाला आत घेऊन गेलो. वन्य प्राण्याचे प्रसंग सिनेमात दाखवण्यासाठी बरेचसे बंधन आहेत त्यामुळे ते तिथे दाखवू शकलो नाही. नानाला आत नेलं. नाना तर अगदी अनोळखी होता त्यांनी काही केलं नाही. नंतर निखिल वागळे मुद्दाम ग्रेट भेटसाठी तिथे आला होता त्याला पण घेऊन गेलो की माझा उद्देश हा होता मी आणि माझा मुलगा अनिकेत आणि माझा नातू अर्णव या तिघांचे त्यांचे सगळ्या वाघांशी सगळ्या प्राण्यांशी चांगले संबंध आहेत. आम्ही किती वेळा पिंजऱ्यात जातो त्यांच्याशी खेळतो. पण मला असं वाटलं की असं नाना किंवा निखिल वागळे आत आले आणि अशा अनोळखी माणसांसुद्धा आमचा पॅन्थर काही करत नाही हा एक मेसेज आहे की तुम्ही त्याला त्रास दिला नाही तर तो हल्ला करत नाही आणि हे सिद्ध झालं आहे या दोन प्रसंगावरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तर त्यामुळे अचत काहीतरी चूक झाली आपण त्याला त्याचं डायव्हर्शन करण्यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून तो माणूस उगीच मारला गेला. प्रकाशकडे पहिला जो नेगल आणला होता तो नेगल ज्यावेळी एवढंसं पिल्लू होतं ते आणि त्यावेळी तिथली जी पमेरियन कुत्री होती तीही ते व्याली होती तर तिची पिल्लू होती. तर हा आलेला नेगल जगेल की नाही माहिती नव्हतं. तर ती जी लहानशी कुत्री होती तिच्या अंगावर एक फोटो होता टाईममध्ये आला होता तो. एक तिचं पिल्लू, एक शेकरू, एक तो माऊस डियर आणि हा नेगल बिबट्या असे चौघजण दूध पित होते त्या पमेरियन कुत्रीचं. बरं आता थोड्या काही काळानंतर ते मोठा झाला तो नेगल एवढा झाला छान पण पमेरियन तेवढीच होती. बरं हे सकाळी तो म्हणाल्याप्रमाणे ते ज्यावेळी नदीवर जायचे नदीवर गेल्यानंतर तो नेगल जास्त खेळत राहायचा पाण्यामध्ये आणि मग तो किती वेळ सांगितलं तरी यायचा नाही. त्यावेळी मग हा प्रकाश अबगाग नाही येत आहे तो. तर ही जी पामेरियन कुत्री जी छोटीशी तिथे जायची पाण्याच्या तिथे तिथून पहिले ओरडायची मग तो बाहेर यायचा थोडासा. बाहेर आल्यानंतर ती अशी त्याच्या मुस्काटीत मारल्यासारखी करायची आणि तो असं 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 करून कारण सरतेशेवटी आई होती ना ती त्याची आणि मग ते सगळे परत यायचे. तर ही कमाल गोष्ट आहे आपण ज्यावेळी पाहतो की त्यांना ती मंडळी नाती विसरत नाहीत आणि आपण किती सहज विसरून जातो ना. असो मला वाटतं ह्या गोष्टी आपण खरंच प्राण्यांकडूनच शिकायला पाहिजेत. नाना सर या कॅफेमध्ये तुम्ही आलाय तुम्ही खूप एन्जॉय करताय पण या कॅफेमध्ये ना माझा एक भाऊ आहे भाऊ त्यांना एक छोटासा सिनेमा बनवलाय सर आणि तो तुम्हाला कुठेतरी जवळचा वाटेल तुमचा सिनेमा असा आहे तर बघूयात. त्यांना तुमच्या परमिशन असेल तर तो सिनेमा आम्ही तुमच्यासमोर सादर करतो. मी नाही म्हटलं तर काही नाही करणार. तुम्ही करा आम्ही बघू. सिनेमा सुरू किया जाय. ब्रिगेडियर तुमच्या जीवाला धोका आहे धोका आहे धोका आहे. हा नाही तुमच्या पण आहे आणि तुमचे मित्र वागळ्यांना पण आहे. त्यांना सांगा वागळ्यांना जरा शांत राहा म्हणा फार लखलख करतात ते जीवाची. हा ओवर अँड आउट. ओके हा येस सर. सर माझा एवढसाच रोल होता पण मी वाढवला सर. दूर से देखा तो नाना पाटे करते. वाह 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 वाह. दूर से देखा तो नाना पाटे करते. नजदीक से देखा तो खरोखर नाना पाटे करते. ओके खतरनाक विलन खतरनाक विलन खतरनाक विलन गेंडा स्वामी आ जाओ. कवट्या महाकाळ म्हणत्यात मला. काय 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 कवट्या महाकाळ. हे डायलॉग नाही आहेत तुमचे. हे डायलॉग नाही आहेत तुमचे म्हणत्यात. तुम्ही विलन आहात विलन या सिनेमातले. नमस्कार नमस्कार. तुम्ही सांगितलेले मिसल तयार आहेत. मग कांदा
लिंबू आणि दोन पाव जंदनी रस्सा मारवरती आणि दे पाठून मिसळ. मिसळला मिसळ मिसळ मिनी सायंटिस्ट सायंटिस्ट. अरे तू येणार का? तुला मिसळ बनवायला ठेवला होता मी. तुम्ही मला सांगितलं ते मला माहिती नाही. तुम्ही जे सांगितलं ते मी केलेलं आहे. आता मला पैसे पाहिजेत. ऐसा कैसा तुम्ही कधी तुम्ही इथं मिशन वर आला का? मिसळ खायला आलास? मिसळ मिसळ दोन खतरनाक माणसाचा खात्मा करायचा. फर्स्ट आहे ब्रिगेडियर ब्रिगेडियर ब्रिगेडियर. न तलवार की धार से न बोरी वाले गोछार से. न तलवार की धार से न श्रावणी सोमवार से. न तलवार की धार से ना पोलियो के गोली से. थैंक यू. न तलवार की धार से न पोलियो की गोली से. रंधा मारता है तो बस कारपेंटर खार खार से. सर सर मी जाम फॅन आहे यांचा. जाम फॅन आहे. ऑटोग्राफ द्या ना ऑटोग्राफ. काय चालू आहे? ले लो. हे अमोल पालेकर आहेत ना? ओळखलं ना मी. अरे तुम्ही कोण आहे? मुख्य विलन आहे. मी गेंडा स्वामी. गेंडा स्वामी खात्मा करायचं. चल चल. दुसरा कोण आहे? याच्यापेक्षा खतरनाक आहे. याच्यापेक्षा खतरनाक आहे. याच्यापेक्षा खतरनाक. जबरी जबरी. कोण आहे? वागळे 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 वागळे. बोलते मुझे क्या है? पहचानता नहीं मुझे. वागळे हूँ वागळे. मराठा हूँ. मराठा मरता है या मारता है समझा. वागळे हूँ. हे बाजूला 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 अँब्युलन्स आली. कोणतरी येते बाजू. म्युझिक आहे म्युझिक. एंट्रीचं म्युझिक आहे. कैसे बताओ तुम्हें तुम मेरे लिए कौन हो? कैसे बताओ? तो दिन हो रात हो सूरज हो चांद हो आभाळ हो माया हो तुम सागर हो. तुम सागर हो सागर कारंडे हो. कुशल हो बद्री के हो भाऊ हो कदम हो. कैसे बताओ? कैसे बताओ तुम्हें तुम मेरे लिए कौन हो? एक मिनट. इसके आगे हमें आता है नस्तेस घरी तू जेवा जीवा शिवाची बैल जोड. जोडीचा मामला मामा ही थांबला. ए माझ्या राजा बघ जरा सगळीकडे निसर्ग किती सुंदर आहे. सगळं सुंदर आहे का असं राहतोस? बदल स्वतःला बदल. स्वतःचे डायलॉग बोल. आओ आज आओ. हाँ आता हूँ. उसमें क्या है? वेलकम बरखुदार. वेलकम करके जमाना हो गया. आओ यहाँ आओ. अरे तिथं काय? इथं बघ जरा. ठीक है आ ही जाओ. काय काय ठेवलंय काय तिथं? बघ जरा इथं बघ. इथं समोर इथं बघ जरा. अरे इथं इथं कसा उभा आहेस? जरा नीट उभा राहा. नीट उभा राहा जरा. काय नसतं तिथं? काय आहे? बरखुदार स्टँड निकालो. तो हमें मारने के लिए गेंडा स्वामी ने तीन मिसाइल तैयार किए हैं. तो तुम्हारा इस पर क्या कहना है वागले? नमस्कार. मला काही म्हणायचं नाहीये. मला फक्त लोकांना विचारायचं आहे. लोकांना विचारतो मी. मला दुसरा काही म्हणायचं नाहीये. लोकांचं मत असं झालेलं आहे की 80% लोक म्हणतायत की यांना खरंच मारलं पाहिजे आणि 20% लोक म्हणतायत की यांना दगडाने ठेचून मारलं पाहिजे. बाकी मला काही म्हणायचं नाहीये. अरे हे काय होतंय? सॉरी सॉरी. हे वेगळे वागले. तुम्ही इथं वेगळे वागले. इथं कॅरेक्टर. ओके तो बोलो इस पर तुम्हारा क्या मत है? क्या है? तुम्हारा तरीका अलग है. मेरा तरीका अलग है. मेरा क्या है? पहले लात फिर बात फिर जरूरत पड़े तो मुलाकात.
आमचं वेगळं आहे, आमचा हात भारी, आमची हात भारी, जमायला आमचं सगळंच लय भारी. आला होळीचा सण हा भारी, चल नाचूया. किती वेळा सांगितलं स्वतःचे डायलॉग बोल, निर्माण कर काहीतरी, बघ निसर्ग किती सुंदर आहे बघ जरा. हम किसी के डायलॉग मारा नहीं करते, बस हम बोल देते हैं, डायलॉग खुद ब खुद बन जाते हैं. एक बार मैंने मुंह से डकार दी थी तो महेश कोठारे ने उस पर से सिनेमा बनाया था धूम धड़ाका. अच्छा हुआ मुंह से डकार दी, नहीं तो फिर बारूद बनना पड़ता था. बात कर रहा है. ए, देखो ये हमारा अड्डा है. ये अड्डा है, अड्डा जन मिळून तुम्ही अड्डा म्हणता याला. ये जंगल है, मत रहा करो यहाँ पे. ये जंगल नहीं, हाँ जंगल ही है. देखो गुलशन गुलशन ग्रोअर खिला है, चड्डी पहन कर फूल खिला है, फूल खिला है. काय चालू है, काय चालू है? उनको देखो. अरे 5 मिनिट झाले, इतके डायलॉग खर्च केले, एक पंच काढला नाही. अरे कुठं देऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ठीक है, आपल्याला जो मारण्यासाठी मिसाईल बनवला आहे आपण त्या मिसाईलला दोघ मिळून उडवायचं आहे. हमें मिटा सके जमाने में दम, मारो दम मिट जाए. गम है किसी के प्यार में, दिल सुबह शाम से आँख में नमी सी है. जानते हो हमें, हम कौन है? छक्का. देखो बरखुद्दार, हम अगर अपने आप पर आ गए तो तुम्हें मार देंगे, समझे? बताओ, बोलो. क्या बोलू, हाँ क्या बोलू, अब चुप कर, समझा ना, मी पेटलो ना तो मैं थांबत नहीं, लक्षात ठेव. हाँ मराठा है मी. ये देख साले, ये देख, आ गए मेरी मौत का तमाशा देखने. अब क्या, अब देखोगे घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी, कौन सुना उसकी बात को? मैं जाग गया, मैं क्या है. ये इधर आ, आ इधर. तेरे बाप ने ऐसा खेला था चेस, हाँ कैरम बोर्ड पे चेस ऐसा खेला था तेरे बाप ने? बता बता, ये क्या है, क्या है, ये क्या है? घोड़ा. घोड़ा है, कैसा चलता है घोड़ा? टुकड़ुक 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 चलता है घोड़ा. टुकड़ुक चलता है. खपड़क खपड़क. अरे खपड़क खपड़क नहीं, देख देख घोड़ा जो है, घोड़ा जो है ढाई कदम चलता है. कितना? ढाई कदम. दाई, ये क्या है, क्या है ये? ये हाथी. हाथी है, कैसा चलता है? वाह वाह वाह, चलता है, क्या है बता, कैसे चलता है? पता नहीं. अरे सीधा चलता है ये हाथी, सीधा चलता है, समझा? मत बोल यहाँ पे, सीधा चलता है, सीधा चलता है. ये क्या है? ससा ससा. हाँ तेरे बाप ने रखा था काला ससा. हाँ बता क्या है. थमा था, प्यादा. सी कौन कौन? नहीं प्यादा. अच्छा ये, हाँ ये प्यादा. अच्छा कैसे चलता है ये? ये त्याचं कसं चालतं मला नाही माहिती. बता. नाही मला नाही. एक एक कदम चलता है, कैसा चलता है? भाव कदम. भाव कदम. भाऊ कदम चलता है. हाँ बता बता जल्दी, क्या है? जबरी, जबरी, खतरनाक तरह कैसे? खतरनाक जबरी. एक मच्छर, एक मच्छर, एक मच्छर साला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. गिरो गिरो सालो गिरो, मगर उस झरने की तरह गिरो जो पर्वत की ऊंचाई से गिरकर भी अपनी सुंदरता खोने नहीं देता. कैसे बताओ तुम्हें, तुम मेरे लिए कौन हो? और क्या चाहिए यार, क्या शो लगा के रखा है मैंने यहाँ पे? किस काम के लिए आया हूँ मैं यहाँ पे, समझ में नहीं आ रहा. माझा मुख्य विलन है, मुख्य विलन. निकल बाबा, माझा पार्ट है, मैं घेऊ काय? अमोल पाल जब तुम्ही शांत वाला बात करो. अमोल पाल मिले जाम खाने सर, तुम है ना? तो आ रहे हम लोग तेरे अड्डे पे आ रहे हैं. जबरी जबरी तक म्हणजे जबरी सीन है. अरे विलन है, विलन खुश. कौन है तू?
अरे कब से यहाँ गला खुजा रहा था, कौन है तू? कौन है? राजा है। हाँ राजा है ना, याद रखिए, समझा? उसके अड्डे पे जाना है, तहस नहस करना है सब कुछ। चल 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 चल, बाद में दिखाता हूँ तुझे, चल आ जा आ जा यहाँ। मला सांग ना, काय बटणं कशी? हे कोटाचं बटणं आहे लग्नाचं होतं, खराब झालं म्हणून तिकडे लावलं। हे बटन डायरेक्ट ठिबक सिंचनचं आहे, म्हणजे इकडनं बटन दाबलं तिकडे आपल्या शेतीला पाणी पुरते। आपण यावेळेस किनी काय लावलं माहितीये काय? यावेळेस आपण कपाशी लावली, कपाशीला ठिबक सिंचन थोडं थोडं करून, आणि त्याच्या बाजूने मिरचीचं पण रोप घेतलेलं आहे, तर तिकडे त्या मिरचीला पण पाणी झालं। अच्छा, कोकणात पण असंच प्रॉब्लेम आहे, म्हणजे कलमी आम्ही तर झालेच नाही यावेळी। हो ना, अरे सगळं करपलं रे पीक, काय पाण्याचे प्रॉब्लेम तर मुलेच सतत आहे प्रॉब्लेम। क्या है, क्या लगा रखा है, ये क्या है? दिवाली है? ये रॉकेट है, रॉकेट। क्या करेगी इसका? तुम्हारे देश को खत्म करने के लिए बनाया है हमने ये। अरे ये काय खर 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 कर ना। गलती से तुमने हमारे पाइप को छू लिया, अगर मेरे रुमाल को छू लिया होता। अरे गेला हा, हा गेला। क्या हो गया? अरे गेला हा, बच गए, कॉकरोच गिर गया ओगी। अच्छा है, अच्छा है, इसका क्या करोगे? ए तुम्हाला मारण्यासाठी आणलो होतो आम्ही, खतरनाक बॉम्ब। हा तो मारो, दिखाओ मुझे कैसे मारोगे, बताओ। ये मुख्य विलन ये है। अच्छा, बताओ। नहीं मैं क्या बोलता हूँ, मांडवली कर लेते क्या? नाही लाया इसके लिए। मंगाओ। अरे हा जला, वैसे ही जलाओ। तुमचा सोबती उठला। नाही 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 नाही, पेटलं नाही, समोर समोर घाबरलो नाही। फुसके तुमचे फटाके काय टाकलं त्याच्यात? अरे वाजलाच नाही तो। हा हा, कैसे बजेगा? उसकी दारू हमने निकाल ली थी। और सुनो, खुश नसीब हो तुम जो हमारा पाइप तुमने उठाकर फेंका, अगर मेरे रुमाल को हाथ लगाया होता। अरे भाग गए कॉकरोच, चला गया होगी, लेकिन छोड़ूंगा नहीं, किसी को छोड़ूंगा नहीं। जय हिंद। चल, तुमच्याही घरात एक फार मोठा सण साजरा होतो, सगळं जग बघत, गणपती बाप्पांचा। नाही काही नाही, मी बाप काही देवभोळा किंवा भाविक वगैरे नाही आहे, म्हणजे जवळजवळ मी नास्तिक आहे, पण वडील गेल्यानंतर मी आईला म्हटलं होतं की गणपती आपण बंद करूया, आणि ती म्हणली नाही मी जिवंत असेपर्यंत आण। तर म्हटलं तू जिवंत राहणार असशील तर आणेन, त्यामुळे ती जिवंत आहे आणि मी गणपती आणतो। ती 94 वर्षाची आहे आता, तर त्यामुळे त्याच्या मागे उद्देश काय नाही, त्यानिमित्तानं लोक भेटतात, वर्षभरात कोणी भेटत नाही, आणि मग त्यानिमित्तानं येतात सगळे, 10 दिवस मी सुद्धा घरी असतो, आणि ती फुलांची आरास करत बसायचं, मजा येते, छान बरं वाटतं। माय गॉड, म्हणजे इथेच माझी बोलती बंद झालेली आहे। छान नसतेस तू। माय गॉड, थँक्यू सो मच। आणि सो कूल, माय गॉड, सो कूल इज माय डार्लिंग, शी इज माय इन्स्पिरेशन, आणि शी इज द मोस्ट ब्युटिफुल वुमन एव्हर आय हॅव सीन, एव्हर एव्हर, अँड शी नोज अबाउट इट। आणि सर, हाऊ कॅन आय फॉरगेट राहुल सर अँड समृद्धी मॅम, प्लीज वेलकम। आता मी इथे आलेली आहे तर थोडीशी एक रिक्वेस्ट आहे की मी इथे आली तर माझ्याबरोबर थोडंसं तुम्हाला थिरकायचं आहे। मला वाटतं तेवढं जाऊ, माझ्याबरोबर तिसरं चालत नाही थिरकलेलं, मी एकटाच थिरक। प्लीज मी सुरुवात राहुल सरांकडून करते, प्लीज तुमचं आवडतं गाणं।
सुंदर तुम्ही ज्या पद्धतीनं असा हा एक वेगळा चित्रपट मला याच्यामध्ये नितीन केणी आणि निखिल साने या दोघांचा अतिशय मनापासून आभार मानायचे तेवढ्यासाठी की वेगवेगळ्या पद्धतीची अतिशय व्यावसायिक चित्रपट केल्यानंतर ते वाईट होते अशातला भाग नाही पण हा चित्रपट त्यांनी डिस्ट्रीब्युशनसाठी निवडणं तो वितरित करणं त्याच्याबद्दल मी तुमचा सगळ्यांतर्फे अतिशय मनापासून आभारी आहे. काय पद्धतीनं ही करतात लोक बघितली मी अगदी आवर्जून पाहतो यांचं काही असल्या तर. अरे काही तू निर्लज्ज माणसा काय करतोस काय चाललेलं होतं तुझं काय बाहेर भेट आता तुला दाखवतो. मला खरंच खूप दिवसांनी इतकं हसायला मिळालं इतका अप्रतिम अप्रतिम केलं. तुम्हाला माहिती नाही निलेश साबळेंनी लिहिलेलं आहे स्क्रिप्ट कमाल सलाम आहे. नाना सर आमच्याकडे आले म्हणल्यावर त्यांना आम्ही असं जाऊ देणार नाहीये. आमच्या यात चला हवा येऊ द्या कॅफेतर्फे नानांना एक छानसं गिफ्ट हॅम्पर आम्ही देणार आहे. सोनाली मॅम सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आहे. आणि राहुल रानडे यांच्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आहे.